दयानाय कोणारा दासा गोठ। योगदेही पत्र साई येशूल होद्या, ओ मालका, मान माँ बहाल कोलादा माफ करा नुजे जो वे तो माँ विरुद्ध पाप को है। आई सात हुद येशु आख्या, सात दा नाई पेन साता सत्तर दा। त्याके येशु आखना है का आम्हाल कायम माफ करा नुजे तो वे सुई गोठ आखी। येशु आख्या, पोनमेरा राज योगा राजा रोका है जो त्या दासापाने ईसाब हो दे। त्या योगदास बेन लाख वोरा कमानी वरावर योग मोठा कर्जा कर्जदार आतो, पेन तो दास त्या कर्ज चुकाडी नाही सक्यो। या हाटी राजाय आख्या, त्या कर्ज चुकाडासाठी त्या महाल आणि त्या कुटुंबाला दासा रूपाम वेची दा। त्या दासाई राजा आगला त्या गुडघावय पोळी नाख्या, दया कोइन मारी धीर दो आणि आय तो कर्ज पुरा रक्कम चुकाडी दिही। राजाई दासावय दया कोई, यासाठी त्याय त्या वादा कर्ज माफ कोई देना आणि त्याल जान देना। पेन जो तो दास राजा हिने बारे गयो तो वे त्याल त्या योग आर्य दास मिळ्यो, ज्या त्या चार मोहिना कामांनी कर्जदार आतो। त्या दासाई त्या आर्या दासाल दोईले दा आणि आख्या, जी तो वय मा कर्ज है मानती चुकाडी दे। त्या आर्या दासाई गुडघावे पोळी नाख्या, दया कोइन मारी धीर दो आणि आय तो कर्जा पुरी रक्कम चुकाडी दे। पेण या वय दया नाही होता, त्या दासाई त्या आर्या दासाल जेलीमाय टाकी देना, जाऊ होत का तो त्या कर्जाल चुकाडी नाही दे। जी काय जायला त्याल बिजा दासाई देख्या आणि त्या खूप निराश जाया। त्या राजा ही गोया आणि त्याल बाजा आखी देखाड्या। राजाने त्या दासाला हादी नाख्या, ओ दुष्ट दास, माय तो कर्जाल यासाठी माफ कोला आता, कहा का तुये मा ही विनंती कोली, तुल बी हेकेच कोरा जोसता आता। राजाल ओली रोग को येनी का त्या त्या दुष्ट दासाल जेलीमाय टाके देना, जाऊ होत का तो त्या कर्जाल पासे चुकाडी नाही दे। तवे येशु आख्या, मा होरगा माई रोणारो आभो तुम्हें योका योका आरी कोरी, जर तुम्हा तुम्हें बहाल तुम्हें मना कोई माफ नाही कोवा।